नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा पुराण मराठी अनुवाद शोभा आदरणीय शोभा वामन जोशी द्वारे प्रसाद प्रकाशन पुणे नर्मदा पुराण मराठी अनुवाद वाचन अभिवाचन श्री कुशावर्तेश्वर महारुद्र मंदिर जेलेरी घाट जबलपूर येथे मी संदीप प्रकाश परांजपे चातुर्मास करायला मिळतोय मला मैयाच्या कृपेनी आणि हे नर्मदा पुराणाचं अभिवाचन इथं चातुर्मास निमित्ताने चालू आहे. तत्पूर्वी नर्मदाष्टकाचा आपण पाठ करूया. सबिंदु सिंधु सुस्कल तरंग भंग रंजितम विशस्तु पाप जात जात कारि वारि संयुत कृतांत दूत काल भूत प्रीति आरि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि मातु नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलोमलोद भारः सर्वतीर्थनायकं सुमच्छकच्चनक्रचक्र चक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे भागभीरनीरपूरपापदूतभूतलं ध्वनस्समस्तपातकारि दारितापदाचलं चगल्लये महाभये मृकुण्डुसूनु हरमदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतं तथैव मे भयं त्वदम्बुविक्षितं यदा मृकुण्डुसूनुशौनका सुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्दिजन्मजं भवाब्दिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे लक्ष 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 पाप लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलादकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे सनत्कुमारनाचिकेत कश्यपात्रिषट्पदे धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदे रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे अहो मृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते शटे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्यते अदुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरानवे विलोकयन्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे नर्मदा मैया की जय. अध्याय 85 आज 15वं पुष्प आहे. 85 पासनं
अध्याय 90 पर्यंत वाचन आहे आज. सोमनाथ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेतु राजेन्द्र नर्मदाया पुरातनम ब्रह्मत्याहरम तीर्थ वाराणस्या समम हित. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदेच्या त्या प्राचीन ब्रह्मत्याहारी तीर्थास जावे, जे वाराणसी समान महत्वपूर्ण आहे. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे प्रभु, श्री नर्मदा तटावर जे आश्चर्यजनक झाले ते कथन करावे. ते तीर्थ वाराणसी समान कसे आहे तेही सांगावे. हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझे राज्य हरल्यामुळे मी दुःखमय सागरात बुडालो आहे, परंतु आपल्या वाणीरूप जलात स्नान करत राहिल्यामुळे मी आता बांधवांसहित दुःखरहित झालो आहे. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले, वा छान. हे महाभाऊ, सोमवंश विभूषण अत्यंत गुप्त दुर्लभ तीर्थाबद्दल तुम्ही विचारले आहे. संपूर्ण विश्वाचे सृष्टिकर्ता श्री ब्रह्मदेवाच्या मनातून 10 पुत्र उत्पन्न झाले. महातेजस्वी प्रजापती श्री ब्रह्मदेवाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ, भृगु आणि नारद तसेच दक्ष या 10 पुत्रांना उत्पन्न केले. प्रजापती दक्षाच्याही 50 कन्या उत्पन्न झाल्या. महाभाग्यशाली दक्षाने त्यातील 10 कन्या धर्माला, 13 कश्यपाला, 27 चंद्राला दिल्या. त्यापैकी रोहिणी चंद्राला अत्यंत प्रिय होती. अन्य उपेक्षित राहिल्यामुळे त्यांच्यावरील करुणेमुळे दक्षाने चंद्राला शाप दिला. प्रजापती दक्षाच्या प्रभावाने चंद्रदेव तेजरहित व क्षयरोगी झाले. अमृतमय किरणांचे चंद्रदेव थरथर कापत श्री ब्रह्मदेवांकडे गेले व म्हणाले, हे वेदगर्भ कमलासन श्री ब्रह्मदेव, माझा आपणास नमस्कार असो. मी आपल्याला शरण आलो आहे, माझे आपण रक्षण करावे. श्री ब्रह्मदेवाने विचारले, हे प्रिय शर्वरीनाथ, तुम्ही तेजहीन व कलाहीन दिसता, तुमचे चित्त कोणत्या कारणामुळे व्याकुळ झाले आहे? चंद्राने सांगितले, हे जगतपती, प्रजापती दक्षाच्या शापामुळे मी तेजरहित झालो आहे. हे पितामह, या शापाचे कसे निवारण करता येईल ते सांगावे. ब्रह्मदेव बदले, हे चंद्रदेव, श्री नर्मदा अत्यंत सर्वत्र सुलभ आहे, परंतु ती 3 ठिकाणी दुर्लभ मानली जाते. श्री ओंकारेश्वर, भृगुक्षेत्र म्हणजे भरूच आणि ओरवी नदी संगमात. हे निशानात, तिथे तुम्ही जा जिथे नर्मदेचा तट जवळ आहे. श्री ब्रह्मदेवाचा आशय समजून चंद्रदेव त्वरित तिथे, जिथे नर्मदा आणि ओरवीचा संगम होता, तिथे गेले. काष्टवत निश्चल स्थितीत राहून चंद्राने भगवान शंकरांचे ध्यान केले. शतवर्ष पूर्ण झाल्यावर श्री महेश्वर संतुष्ट झाले. नंदीश्वरावर आरूढ होऊन उमानाथ श्री शंकर चंद्रासमोर प्रगट झाले. चंद्राने साष्टांग नमस्कार करून उच्च स्वरात म्हटले, हे शंभू महादेव, आपला जय जयकार असो, आपणास माझा नमस्कार असो. हे शिवशंकर, आपला जय जयकार असो. हे पापविनाशक, आपणास माझा नमस्कार असो. हे ईश्वर, आपला जय जयकार असो. हे जगदीश, आपणास माझा प्रणाम असो. हे वासुकी भूषणधारी, आपला जय जयकार असो. शूल व कपालधारी, आपणास माझा नमस्कार असो. अंधक विनाशक, आपला जय असो, आपला जय असो, आपणास माझा नमस्कार आहे. दानवांचा वधकर्ता, आपणास माझा नमस्कार असो. निर्गुण निराकार रूप, आपला जय असो. हे सर्वस्वरूप, आपणास माझा नमस्कार असो. कालरूप व कामजगदधारी, आपणास माझा नमस्कार असो. हे नीलकंठधारी, आपला जय जयकार असो, आपणास माझा नमस्कार असो. सूक्ष्म निरंजन शब्दमय, आपणास माझा नमस्कार असो. आदि अनादि अनंत स्वरूप, आपला जय असो, आपणास नमस्कार असो, आपला जय असो. हे शंभू महादेव, आपल्या भक्तांचा स्वीकार करा. हे पांडव, चंद्राद्वारा अशी स्तुती झाल्यावर पार्वतीसह श्री शंकर प्रसन्न झालेत. हे राजेंद्र, श्री शंकर म्हणाले, प्रिय चंद्रा, तुझ्या जे मनात जो वर असेल तो तू माग. हे महागुणवान, वाह छान, मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे. चंद्राने व्यक्त केले, हे महेश्वर, मी प्रजापती दक्षाच्या शापाने जळल्यासारखा आणि क्षीणसत्व झालो आहे. हे प्रभु, शापांचे शमन करून मला आनंद द्यावा. ईश्वर बदले, तुझ्या भक्तीने उमादेवीसह मी संतुष्ट झालो आहे. हे सोमनाथ, या तीर्थसेवनाने
तू पापरहित झाला आहेस असे भगवान श्री शंकराने सांगितल्यावर क्षणभर विचार करून चंद्राने भूतलावर सर्व प्राण्यांचे मनोरथ पूर्ण करणारे उत्तम शिवलिंग स्थापन केले. ते सर्व दुःखहारी व ब्रह्महत्या विनाशक आहे. तेव्हा सोमद्वारा स्थापित शिवलिंग सोमनाथ झाले. राजा युधिष्ठिराने विनवले, हे प्रभू, त्या सोमनाथांचा प्रभाव अजून आपण मला संक्षिप्तपणे सांगावा. हे ब्राह्मण श्रेष्ठ, दुःखसागरात निमग्न झालेल्या असलेल्या आम्हा लोकांचे आपण प्रार्थना आहात. मार्कंडेय बदले, तुम्ही तीर्थाचा प्रभाव ऐका. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. श्री नर्मदेच्या उत्तर तटावर उरी संगमात जे झाले ते तुम्ही ऐका. पूर्वी शबर नावाचा एक राजा होता. त्याचा पुत्र त्रिलोचन आणि त्रिलोचनाचा पुत्र कण्व होता. कण्व राजा फार पापी वृत्तीचा होता. वनात नित्याप्रमाणे भटकत असताना त्याने एक हरणांचा कळप पाहिला. त्रिलोचन पुत्र कण्व राजाने त्या हरणांच्या कळपाला मारले. निर्जन वनात एक ब्राह्मण मृगरूप धारण करून त्या कळपांबरोबर फिरत होता. हे मुनिश्रेष्ठ, त्या हरणांबरोबर तोही मारला गेला. तेव्हा ब्रह्महत्यायुक्त कण्व राजा पृथ्वीवर भटकू लागला. फिरता फिरता तो उरी संगमात श्री नर्मदा तटावर आला. ते संगम क्षेत्र पळस अन अशोक वृक्षांनी परिपूर्ण होते. तिथं लिंबनी फणसाचे अनेक वृक्ष होते. कदंब व पळळी वृक्षांनीही परिपूर्ण होते. तसेच बेल व नारंगाने सुशोभित होते. चिंचणी चाफायुक्त अगस्त्य वृक्षांनी झाकलेले ते तीर्थ होते. अनेक जीवांनी युक्त ते वन सर्वत्र शोभित होते. चित्ता हरिण मांजर हिंस्र सांबार रानडुक्कर ससा आदी जीवांनी भरलेले, शिवाय मोराच्या केकरावाने भरलेले होते. त्या वनात थकलेला तहानलेला कण्व राजा प्रविष्ट झाला आणि त्याने प्रविष्ट पवित्र पापनाशक संगमस्थळीही श्री नर्मदाजळी स्नान केले. युधिष्ठिर, अतिशय भक्तीने त्याने श्री सोमनाथांची पूजा केली आणि सर्व पापविनाशक अतिनिर्मळ जळ प्राशन केले. त्याच्या सेवकासह विविध फलांचा आहार घेतला. हरणांच्या वधामुळे थकल्यामुळे तो झाडाच्या सावलीत झोपला. त्यावेळी त्या उत्तम तीर्थात स्नान करायला एक ब्राह्मण जात होता. मनात चिंतन करत त्या मार्गाने जात असताना तो ब्राह्मण आनंदात होता. तेव्हा त्या ब्राह्मणाला एक स्त्री म्हणाली, ब्राह्मण श्रेष्ठ, थांब थांब. त्या ब्राह्मणाने घाबरून जेव्हा पाहिले तेव्हा त्याला लाल वस्त्र नेसलेली, लाल माळा धारण केलेली, रक्तचंदनाचा लेप लावलेली, लाल आभूषणांनी विभूषित, हाती पाच घेतलेली एक नवयुवती वृक्षावर बसलेली दिसली. तिने ब्राह्मणाला सांगितले, ब्राह्मण श्रेष्ठ, जर तुम्ही ओरवी श्री नर्मदा नदी संगमात जात असाल तर माझा एक संदेश ऐका. तिथे माझे पती थांबले आहेत. त्यांना त्वरित पाठवा. त्यांना सांगा की मी वनात त्यांची पत्नी एकटीच बसली आहे. ते ऐकून तो ब्राह्मण देवदुर्लभ संगमावर गेला. तिथे झाडाच्या सावलीत बसलेला कण्व राजा दिसला. तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाला सांगितले की वनात एक कमलनेत्री लाल वस्त्र धारण केलेली रक्तचंदनाने भूषित सुंदरीला पाहिले. त्या लाल माळांनी सुशोभित हाती पाश असलेल्या मृगनयना वृक्षारूढ स्त्रीने सांगितले की तिच्या पतीला पाठवून द्यावे. कण्वराजाने विचारले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, ती मृगनयनी कोणत्या ठिकाणी आहे आणि ती कोणाची पत्नी आहे? ती कोणत्या कारणास्तव तिथे आहे ते सर्व त्वरित सांगा. ब्राह्मणाने सांगितले, ती स्त्री या संगमापासून अर्धा कोस अंतरावर बागेजवळ आहे. कण्वराजाला ब्राह्मणाचे म्हणणे कळले नाही. त्याने त्यांच्या दूताला आज्ञा दिली. कण्वराजा म्हणाला, तू जा आणि तिला विचार की ती कुठून आली आहे, कोण आहे, तसेच कुठे जाणार आहे. दूताला पाठवल्यावर तो शीघ्र त्या स्त्रीकडे गेला. राजश्रेष्ठ, त्या दूताने वृक्षावर बसलेल्या त्या सुंदर स्त्रीला म्हटले, माझे पती तुम्हाला विचारत आहेत, माझे स्वामी तुम्हाला विचारत आहेत की तुम्ही कोण आहात, कुठे जाणार आहात. कन्येने स्पष्ट केले, इंद्रियवश ज्ञानाची इच्छा असलेल्या शिष्यांचा शासक गुरु आहे, तसेच दुष्टपुरुषांचा शासक राजा आहे आणि गुप्तपणे पाप करणाऱ्याला शासन करणारा सूर्यपुत्र भगवान यम आहे. मृगरूपधारी ब्राह्मणाच्या वधाने त्याच्या हातून ब्रह्महत्या झाली. तुमचा राजा माझ्याशी जखडलेला असूनही तीर्थाच्या प्रभावाने मुक्त झाला. अर्धा कोसाच्या आतील भागात ब्रह्महत्या प्रवेश करत नाही. हा सोमनाथाचा प्रभाव वाराणसी सम मानला गेला आहे. तुम्ही जा आणि राजाला इथे त्वरित निःसंशय पाठवा. तो सेवक थरथर कापत अतिव्याकुळ होऊन शीघ्र राजाजवळ गेला.
त्याने राजाला संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्या सेवकाचे वचन ऐकून कणव राजा जमिनीवर कोसळला. सेवक म्हणाला, तुम्ही शोक का करता? शुभाशुभ तर तुमच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे प्राप्त होते. त्याचे म्हणणे ऐकल्यावर राजा म्हणाला, मी सोमनाथांच्या जवळ देहत्याग करतो, तू त्वरित खूप इंधन आणि अग्नी आण. सेवकाने त्यावेळी सर्व वस्तू त्याला आणून दिल्या. राजाने पापविनाशक संगमाच्या शुद्ध जलात स्नान करून परमभक्तीने श्री सोमनाथांचे पूजन केले. ज्वलंत अग्निदेवाला तीन प्रदक्षिणा घालून त्या कण्व राजाने हृदयात पितांबरधारी जटामुकुटाने शोभित लक्ष्मीसह गरुडारूढ शंखचक्र गदा धारण केलेले दैत्यविनाशक भगवान श्री विष्णूंचे स्मरण करून माझी गती शुभ व्हावी अशी विनंती करून अग्निप्रवेश केला. पुष्पवृष्टी झाली. राजकुमार मंगल व्हावे, मंगल व्हावे. महाआश्चर्याने राजाचे सेवक एकमेकांकडे पाहू लागले. स्वामीला अग्नीत मरण पावलेले पाहून हृदयात भगवानांचे ध्यान करून हे पांडव युधिष्ठिर ते सर्व विमानात बसले. अशा प्रकारे ब्राह्मण जेव्हा श्री शंकराचे ध्यान करत होते तेव्हा ते सर्व सोमनाथाच्या प्रभावाने पापरहित होऊन स्वर्गात गेले. श्री मार्कंडेय बदले, हा सोमनाथाचा प्रभाव आहे, आता तुम्ही एकाग्र चित्ताने त्याचा विधी ऐका. अष्टमी अथवा चतुर्दशीला विशेषतः रविवार, विशेषतः शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी रविवार युक्त असेल तर तेव्हा जो मनुष्य उपवास करून रात्री जागरण करतो तो अभिष्ट सिद्ध करतो. पंचामृत पंचगव्याने श्री सोमनाथाला स्नान घालून चंदनाचे लेपन करून धूप पुष्पादी समर्पित करावे. तुपाचा दिवा लावावा. नृत्य गायनही करावे. सोमवारी तसेच अष्टमीला प्रभातकाळी ब्राह्मण पूजन करावे. या पूजनात जितेंद्रिय होऊन व क्रोधावर ताबा मिळवून निंदारहित व्हावे. सर्वांगयुक्त प्रशंसनीय निज पत्नीचे रक्षक असलेला ब्राह्मण वरावा. गायत्री जप करणारा दूषित कर्मांपासून अलिप्त अशा ब्राह्मणांचे पूजन उत्तम असते. धर्मभ्रष्ट बार्या असलेल्यास वर्जित करावे. हीन ब्राह्मणास व्रत श्राद्ध तसेच दानांच्या बाबतीत दूरच ठेवावे. स्वाध्यायरहित ब्राह्मण लोहाच्या नवतरुणीप्रमाणे आहे. यज्ञ करणाऱ्यांबरोबर निःसंशय स्वतःचेही पतन होते. अध्ययन अध्यापन आदी कर्मात रथ ब्राह्मण सेमल वृक्षाच्या नावेसमान असतो. असे ब्राह्मण दात्यालाही तरतात, शिवाय स्वतःही तरतात. हे युधिष्ठिर, जो ईर्ष्यारहित होऊन सोमनाथाला श्राद्ध करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत प्रसन्न राहतात. अन्न वस्त्र सुवर्ण या वस्तू जो ब्राह्मणाला देतो तो शिवलोकात जातो. हे माझे यथार्थ कथन आहे. जो पुरुष योग ब्राह्मणाला श्वेत तरुण किंवा सर्व लक्षणांनी युक्त लाल अथवा पिवळा घोडा दान करतो त्याने ब्राह्मणाला व घोड्यांना कुंकू लावून माळांनी भूषित श्वेत वस्त्रांनी सुसज्ज करावे व ब्राह्मणाला प्रार्थना करावी. हे ब्राह्मण, तुम्ही माझ्या खांद्यावर पाय ठेवून घोड्यावर चढा. ब्राह्मण घोड्यावर चढल्यावर म्हणावे, सूर्यदेव प्रसन्न व्हावेत. असे करणारा सर्व पापमुक्त होऊन शिवलोकात जातो. सूर्यचंद्रग्रहणात जितेंद्रिय होऊन जो सोमनाथ तीर्थाला जातो तो सत्यलोकगामी होतो व इथून इहलोकात उतरून धर्मशील राजा होतो. राजा त्याचा निवास सदा सुखदायी होतो. त्याचा पुत्र दीर्घायू व भार्या वशवर्तनी असते. तो सर्व दुःख वर्जित होऊन शतवर्षांपेक्षा अधिक जगतो. हे नरेश्वर, उपवास करून क्रोधाला जिंकून जो सवत्स दुःखी श्वेत वस्त्रयुक्त कामधेनू पीतवर्णीय धुरकट व निळसट करड्या रंगाची कपिला व वा सवत्स किंवा घंटाभरणाने भूषित चांदीचे खूर सोन्याने मढवलेले शिंग आणि कास्य दोन्ही गाय ब्राह्मणाला दान देतो तो उत्तम आयुष्य प्राप्त करून सुख उपभोगतो. श्वेत गायीने वंशवर्धन होते. रक्तवर्णीय गायीमुळे सौभाग्य वाढते. तसेच करडी व पीतवर्णी गाय दुःखनाशक मानली जाते. कपिला गाय सप्तजन्माच्या पापाचा विनाश करते. राजा गोदान करणारा सत्यलोक प्राप्त करतो. पक्षांती अमावस्या पौर्णिमा व्यतिपात वैधृती व सूर्यसंक्रमण संक्रांतीला गजच्छाया आदी योगात तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जो महात्मा देवदुर्लभ संगमावर जाऊन स्नान करतो, मातीने शरीराला लेपन करून संगमात प्रवेश करतो व हे राजा जलात प्राणायाम अथवा विष्णू गायत्री सूर्य गायत्री शिवगायत्रीचा यथेच्छ जप करतो तो सर्व पापातून मुक्त होतो असे श्री शंकराने म्हटले आहे. सोमनाथ प्रदेशाची परिक्रमा ज्यांनी केली त्यांनी सप्तद्वीपाची पृथ्वी परिक्रमा केली असे समजावे. ब्रह्महत्या मद्यपान
गुरुपत्नीशी संयोग, गर्भघात व सुवर्णाचे चौर्य कर्म करणारे सर्व निसंशय पापमुक्त होतात. तो जितेंद्रिय होऊन या तीर्थाचे आख्यान ऐकतो. तसेच जो रोगी आहे तो या श्रवणाने रोगमुक्त होतो, निरोगी सुख प्राप्त करतो. विशेषतः हे युधिष्ठिर, जर तुमचे चित्त संतप्त असेल तर लक्षपूर्वक ऐका. राजा, मनुष्य लोकात एका गर्भहत्येपासून सुटका फार कठीण आहे. मग 26 गर्भहत्येबद्दल काय सांगावे? हे युधिष्ठिर, चंद्रानेही त्या तीर्थावर जाऊन महाकठोर तप केले व तो सर्व पापातून मुक्त होऊन शीतकिरणयुक्त सुखी झाला. हे राजा, महर्षींनी पुराणात ही कथा गायली आहे असे मी ऐकले आहे की इथे एका शिवलिंगाच्या स्थापनेने दशगर्भहत्येचे पातक नष्ट होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, या कारणास्तव चंद्रमाने इथं 3 शिवलिंगांची स्थापना केली. ही श्री नर्मदा उरी संगमात, तसे दुसरे भरूच क्षेत्रात, तिसरे प्रभास क्षेत्रात स्थापित केले. त्यामुळे त्यांना महासिद्धी प्राप्त झाली. अशा प्रकारे या सर्व उत्तम तीर्थांचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हे धर्म यश आयुवर्धक तसेच मनुष्याला शुद्ध करणारे आहे. त्यामुळे पुत्राची उपेक्षा करणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते व कामनाराहित स्वर्ग प्राप्त होतो. राजा, या तीर्थांची यात्रा करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. सोमनाथचे हे सर्व फल मी तुम्हाला सांगितले. हे महात्म्य ऐकून व 8 वेळा श्रद्धापूर्वक स्नान करून निसंशय अवश्य पुत्रप्राप्ती होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 85वा अध्याय इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 86वा, पिंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच, ततो गच्छेन महाराज पिंगलावर्तमुत्तमम् संगमस्य समीपस्थ रेवायाम उत्तरे तटे. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले, महाराज त्यानंतर श्री नर्मदेच्या उत्तर तटावर संगमावर स्थित उत्तम पिंगलावर्त तीर्थास जावे. राजेंद्र, पिंगलेश्वर महादेव अग्निदेवाद्वारा स्थापित आहे. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे पूज्य अग्निदेवाने पिंगलेश्वराची स्थापना कशी केली, माझ्यावर कृपा करून हे कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, राजा सुखस्वरूप पार्वतीसह भयंकर क्रीडा करण्यास उत्सुक चित्त शंकराने निजवीर्य सामर्थ्याने कामरूप अग्निदेवाला तृप्त केले. अपरिमित तेजस्वी श्री रुद्रदेवाने अग्निदेवाच्या मुखात स्वतःचे तेज टाकले. त्या तेजाने जळत अग्निदेवाने तीर्थयात्रेची इच्छा केली. ते समुद्र व नद्यांमध्ये क्रमशः भ्रमण करून श्री नर्मदेच्या तटावर पोचल्यावर अग्निदेवाने परमभक्तीने तीव्र तपोमय ध्यान केले. अग्निदेवाने वायूचे सेवन करून शतवर्षापेक्षा अधिक काळ ध्यान केले. तेव्हा वरदायी श्री शिवशंकर अग्निदेवाच्या तपस्येने संतुष्ट झाले. तिथे जवळ जाऊन श्री शंकर बदले, अग्निदेव तुझ्या मनात जे काही असेल ते मला माग. अग्निदेवाने व्यक्त केले, हे सर्व लोकस्वामी उग्रमूर्तीधारी शिवशंभू, आपणास माझा पुनःपुन्हा नमस्कार असो. श्री महेश्वर, मी आपल्या वीर्याच्या तेजाने दग्ध झाल्यामुळे पुष्टी झालो आहे, माझ्यावर कृपा करा, माझा रोग नष्ट करा. श्री शंकर बदले, देवांना हविष्य देणारा अग्निदेव, तू माझ्या परमकृपेने त्वरित रोगरहित होशील. त्या तीर्थात स्नान करून तू स्वतःचे पूर्वरूप प्राप्त करशील असा वर देऊन श्री शंकर अंतर्ज्ञान पावले. त्यानंतर अग्निदेवाने त्वरित श्री नर्मदाजला स्नान केले, तेव्हा तो रोगरहित होऊन दिव्यस्वरूप झाले. त्या अग्निदेवाने तिथं पिंगलेश्वर महादेवाची स्थापना केली. श्री पिंगलेश्वर नावाने त्यांची पूजा केली व आनंदाने स्तोत्रांद्वारा श्री शंकरांची वंदना केली. त्यानंतर ते स्वस्थानी निघून गेले. जो क्रोधावताबामध्ये जाऊन व्रत उपास करतो त्याला अतिरात्र यज्ञाचे फल प्राप्त होते आणि अंतसमयी तो रुद्रभावास प्राप्त होतो. जो मनुष्य सत्पात्री यथाशक्ती अलंकाराने अलंकृत वासरासहित कपिला गोदान सत्पात्री ब्राह्मणाला दान करतो तो मनुष्य निःसंशय उत्तम गती प्राप्त करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पिंगलेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 86वा अध्याय इथे पूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 87वा, ऋणत्रय मोचन तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय
उवाच ततो गच्छेन्मयि पाल तीर्थ परमशोभनम स्थापितं मुनिसंगेर्य ब्रह्मवंश समुद्भवे। श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले राजा त्यानंतर ब्रह्मवंशोत्पन्न मुनिद्वारा स्थापित परमसुंदर तीर्थास जावे। हे ऋणमोचन नावाचे श्री तीर्थ श्री नर्मदेच्या तटावर स्थित आहे। मनुष्य 6 महिन्यांपर्यंत भक्तीने पितृदेवांना तर्पण करत पितृगण आणि मनुष्यांद्वारा केलेल्या ऋणाने श्री नर्मदेला स्नान करून तक्षणी मुक्त होतो। तिथे फलरूपात प्रत्यक्ष पाप दृष्टिगोचर होते। त्या तीर्थात जो जितेंद्रिय व एकाग्रचित्त होऊन स्नान करून दान देतो व भगवान श्री शंकरांचे पूजन करतो तो देव पितृऋषी या पितृ तीन ऋणातून मुक्त होऊन स्वर्गात देवता समान प्रकाशित होतो। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील ऋणमोचन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 87वा अध्याय इथं संपूर्ण झाला। नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे। अध्याय 88वा कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच तस्सेवानन्तरं पार्थ कपिलं तीर्थमाश्रयेत् स्थापितं कपिलेनैव सर्वपातकनाशनम्। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजा त्याच्याजवळ महात्मा कपिलद्वारा स्थापित सर्व पापनाशक कपिल तीर्थास जावे। राजा शुक्ल पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला जो क्रोधावर ताबा मिळवून कपिला गाईच्या दुधाने व तुपाने श्री कपिलेश्वर महादेवाला स्नान घालून सुगंधित चंदनाने लेपन करून सुगंधित श्वेत पुष्पांनी श्री शंकराचे पूजन करतात ते यमलोकास जात नाही। त्यांना असिपत्रवन तलवारीसारखे पाते असलेल्या वृक्षाचे वन तसेच यमराजाची ज्वाळायुक्त भट्टी पाहावी लागत नाही। श्री नर्मदाजलात स्नान करून योग्य ब्राह्मणाला भोजन द्यावे। गाय वस्त्र तीळ छत्री व शय्यासनाच्या दानाने मनुष्य धर्मशील राजा होतो। तो महातेजस्वी स्वभावाने साधा पुत्र जीवित असलेला व प्रिय बोलणारा होतो। हे पांडुपुत्र ज्याचा कोणी शत्रू नसतो व तो सदा सुखी राहतो। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 88वा अध्याय इथे संपूर्ण झाला। नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे। अध्याय 89वा पूतिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मार्कंडेय उवाच श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेतु राजेन्द्र पूतकेश्वरमुत्तमं नर्मदे दक्षिणे कूले सर्वपापक्षयंकरं। श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले राजेंद्र त्यानंतर नर्मदेच्या दक्षिण तटावर सर्वपापनाशक उत्तम पूतकेश्वरास जावे। लोकहितार्थ जांबवंताने हे स्थापित केलेले आहे। प्रसेनजित नावाचा एक राजा होता। त्याच्या वक्षस्थलातून मणी काढल्यामुळे त्याला मिठी मोठी जखम झाली। ते त्या तीर्थात तप करून घावराईत झाले। त्याने तिथं उत्तम पूतकेश्वर नामक तीर्थाची स्थापना केली। हे भरतश्रेष्ठ जो मनुष्य तिथे भक्तिपूर्वक स्नान करून परमेश्वराचे पूजन करतो तो समस्त मनोरथ प्राप्त करतो। कृष्ण पक्षातील अष्टमी वा चतुर्दशीला जो सर्व काळ श्री शंकराचे पूजन करतो तो यमलोकात जात नाही। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पूतकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 89वा अध्याय इथं संपूर्ण झालेला आहे। नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे। अध्याय 90वा जलशयी तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। श्री मार्कंडेय उवाच रेवाया उत्तरे कूले वैष्णवं तीर्थमुत्तमं जलशायी तिवे नाम विख्यात वसुधातले। श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले पृथ्वीवर नर्मदेच्या उत्तर तटावर जलशायी नावाचे उत्तम वैष्णव तीर्थ आहे। तिथं जनार्दन दानवाचा वध करून निद्रिस्त झाले। देवादिदेव श्री विष्णूने तिथं चक्राचे प्रक्षालन केले। श्री नर्मदा जलात धुतल्यामुळे चक्र पापरहित झाले। राजा युधिष्ठिराने विनवले मुनिगणांनी वंदित चक्रतीर्थाचा महिमा सांगावा। श्री विष्णूंच्या अनुपम प्रभावाने युक्त व श्री नर्मदेचे फलरूप आहे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले वाह छान हे बुद्धिमान युधिष्ठिर तुम्ही विरक्त आहात। हे गुप्त महिमावाले तीर्थचक्रधारी महाविष्णूंद्वारा स्वयंरचित आहे। मी तुम्हाला त्याची पापनाशक कथा सांगतो ऐका।
पूर्वी तालमेद नावाचा एक दैत्य होता। हे राजा, त्याने सर्व देवांना जिंकले, देवगण राजरहित झाले, ते स्वतः यज्ञभोगांना भोगू लागले व मीच विष्टी विष्णू आहे असे तो दानव सांगत होता। कुबेराचे धन त्याने हिरावून घेतले, इंद्राचा ऐरावतही त्याला वश झाला। तो पापी इंद्राणीची अपेक्षा करत होता। सूर्याचे अश्वही त्याने घेतले। हे युधिष्ठिर, सूर्य, रुद्र, इंद्र, यम, स्कंद, वरुण, अग्नि, वायू, कुबेर, बृहस्पती आदि सर्वलोक सर्व देव ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाजवळ पोचले। तिथे श्री ब्रह्मदेवाला पाहून बृहस्पती आदि देवांनी त्रिगुणाचे विभाजन करून भेदभावाने प्राप्त श्री ब्रह्मदेवाची विविध स्तोत्रांनी स्तुती केली। हे देवा, हे राजा, निस्तेज उत्साहरहित देवांना पाहून प्रसन्नमुख श्री ब्रह्मदेव बोलले, हे देवतागण, तुमचे स्वागत असो। तुमचे पूर्वीचे तेज का नष्ट झाले आहे? हिमक्लेश प्रभावित ज्योतीप्रमाणे तुमचे चेहरे तेजहीन का झाले आहेत? वृत्रासुराला ठार केलेले इंद्रदेवांचे तेज वज्र तेजहीन बोठट झाल्यामुळे शोभून दिसत नाही आहे। शत्रूला भयभीत करणारे वरुणदेवाच्या हातातील पाश मंत्राने शक्ती नष्ट झालेल्या सापाप्रमाणे दुबळे झाले आहे। कुबेराचे मन पराभवाचे शैल्य सूचित करते आहे। अवरोधित वायू फांद्या छाटलेल्या वृक्षांप्रमाणे दिसत आहे। तेज नष्ट झाल्यामुळे दंडाने भूमी खोदणारे सत्यवान पराक्रमी यमराज सुद्धा विजलेल्या लाकडाचे लघुत्व प्रकट करत आहे। सूर्यदेव तेज झाल्यामुळे शीतल झाल्यासारखे वाटत आहे। चित्रात दर्शवल्याप्रमाणे दृश्यरूप ते झाले आहे। पुत्र, तुम्ही इथे कसे आलात? तुमची काय इच्छा आहे? तुम्ही सर्व इथे येण्याचे काय कारण आहे ते निसंकोचपणे सांगा। संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे, तिचे रक्षण तुमच्या अधीन आहे। त्यानंतर इंद्रदेवाने मंदवायूने कपित कमळांनी पूर्ण तलावासमान शोभित सहस्त्रनेत्रांनी इशारा करून बृहस्पतीला पाठवले। तेव्हा ते देवगुरु बृहस्पती हात जोडून इंद्रदेवाच्या हजार नेत्रांपेक्षाही अधिक महाशक्तिशाली द्विनेत्री कमळासनावर विराजमान श्री ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पूज्य, आपल्या वंशात उत्पन्न महाबलशाली तालमेद दैत्य धूमकेतूप्रमाणे उद्भवून देवांना त्रास देत आहे। त्या दानवांमुळे सर्व देवगण दुःखित झाले आहे। दैत्यांचा स्वामी महाबलवान तालमेद आम्हा सर्वांना उपद्रव देत आहे, त्यामुळे आम्ही आपणास शरण आलो आहोत। श्री ब्रह्मदेव, आपण सर्वांचे कृपया रक्षक बनावे। तेव्हा प्रसन्न होऊन प्रजापती श्री ब्रह्मदेव त्यांना बोलले। श्री ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवगण, तुमच्यापैकी कोणीही त्या तालमेदासमान वीर नाही। भगवान विष्णू व्यतिरिक्त अन्य कोणीही त्या दानवाला पराभूत करू शकत नाही। राजा, त्यानंतर ब्रह्मदेव आदी सर्व देव त्या तालमेद शत्रूमुळे पीडित होऊन क्षीरसागराकडे निघाले। भगवान श्री विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने देव त्वरित तिथून निघाले। ते क्षीरसागरात पोचल्यावर जलशयी श्री विष्णूंची स्तुती करू लागले। देव म्हणाले, हे देवपूजित, आपण जगाचे आदिकारण असूनही अनादी आहात। आपण जगाचा अंत करणारे असूनही अंतरहित आहात। आपण जगरूपी मूर्ती असूनही विनामूर्ती आहात। आपला जय जयकार असो, क्षीरसागरात शयन करणारे आपला जय असो, सदा लक्ष्मी समीत असणारे आपला जय असो, दानव विनाशक आपला जय असो, देवकीनंदन आपला जय असो, हाती शंखगदाधारी आपला जय असो, आपण सर्वोत्कृष्ट आहात, चक्रधारी परमवीर आपला जय असो। अशा प्रकारे स्तुती करून जलशाही श्री विष्णू जागे झाले व ते मेघासमार गंभीर आवाजात मधुर शब्दात बोलले, हे प्रजापती श्री महादेव, तुम्ही सारे समर्थ असताना मला का जागे केले? श्री ब्रह्मदेव बोलले, दुष्टाचे मर्दन करणारे कृष्ण, कालमेदाच्या भयामुळे आम्ही सर्व आपल्या भवनात उपस्थित झालो आहोत। स्वजनांना प्राप्त होणारे जनार्दन, पापी दानव तालमेद अन्य कोणाकडूनही वधयोग्य नाही। आपण त्या दुष्टाचा संहार करावा, आपल्याद्वारेच त्याला मृत्यू होईल, अन्यथा नाही। श्रीकृष्णाने आश्वासन दिले, देववृंद, तुम्ही सर्व स्वस्थानी जा, निज प्रजेकडे लक्ष द्या। मी त्या महाबली दुष्टात्मा तालमेदाचा व्रत करेन। देवगण, तो दानव कुठे राहतो ते तुम्ही मला सांगा। देवगण म्हणाले, तो दानवराज 24,000 कन्यांसह हिमालयातील गुहेत राहतो। हे कृष्ण, त्याच्या घोड्याची व रथांची संख्या अगणित आहे। भगवान, तिथे असंख्य गुणवाले अनेक प्रकारचे नट आहेत। त्यांचे हत्ती पर्वताकार व घोडे हत्ती समान आहेत। देवांना भय देणारा तो महाबली तिथंच राहतो।
त्याने अत्यंत व्याकुळ देवगणांचे वचन ऐकून श्री विष्णूने शत्रुसमूहाचा विनाशक गरुडाचे चिंतन केले. गदाचक्रधारी भगवान श्री विष्णू आपल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात शारंगधनुष्य, गदा व हल घेऊन दानवाच्या वेधाकरता गरुडावर आरूढ झाले. तिकडे दानव तालमेधाच्या नगरीत भयंकर उत्पात होऊ लागला. बिना हल्ला त्याचा ध्वजदंड खाली पडला. कबूतरासह गिधाडाच्या मध्ये कोल्ह्यांनी स्पर्श केला. सर्प उंदरांचे तसेच सिंह हत्तीचे युद्ध चालू झाले. रक्ताने भरलेल्या नद्या बिनामार्ग वाहू लागल्या. चौफेर वृक्षांवर अकाली फुले उमलली. त्यानंतर जगतप्रभू भगवान श्री विष्णू हिमालयावर पोचले. त्यांनी अचानक तालमेधाच्या नगरीजवळ पांचजन्य नावाचा शंख वाजवला. तो तीव्र शंखनाद ऐकून क्रोधायमान महाबलवान दानवराज तालमेधाने आदेश दिला, माझा पराक्रम न जाणता हा कोण पुरुष मृत्यूच्या आधीन होऊ इच्छितो? धुरंधर, तू माझ्या आज्ञेने त्वरित आपल्या सेनेसह जाऊन त्या वीराला बलपूर्वक माझ्याकडे घेऊन ये. धुरंधरने सांगितले, देव, यक्ष अथवा किन्नर यापैकी जो कोणी असेल त्याला रथ, हत्ती, घोडे आणि वीर सैनिकांसह तिथे जाऊन निःसंदेह घेऊन येतो. तेव्हा गरुडारूढ जगत कारण महाबलशाली श्री विष्णू प्रसन्न झाले. तेथे पोचताच धुरंधराने त्यांच्या सैनिकाला सांगितले, पकडा पकडा. इकडे तिकडे चौफेर धावणाऱ्या त्या सर्व सैनिकांना अग्निरूप गरुडाने अगदी टोळ पटंगांच्या प्रमाणे दग्ध केले. श्रीकृष्णाने धनुष्याने धुमधुमावर प्रहार केला. बाण छातीत विद्ध झाल्यावर धुमधुमार रथावर मूर्छित होऊन पडला. तेव्हा व्याकुळ दानवांनी हाहाकार केला. त्यावेळी तालमेत क्रोध होऊन रथारूढ होऊन बाहेर पडला. युधिष्ठिर त्याने तिथे शंखचक्रधारी श्रीकृष्णाला पाहिले. तालमेधाने अहंकाराने म्हटले, कृष्ण, ते सर्व दानव होते, त्यांचा तुम्ही वध केला. हे अच्युत, हिरण्यकश्यपू अगदी वीर पुरुष हे अच्युत, ते हिरण्यकश्यपू आदी कोणी वीर पुरुष नव्हते. श्रीकृष्णाला असे सांगून हे पार्थ, दानवाने बाणांचा वर्षाव सुरू केला. श्रीकृष्णाने दानवाने सोडलेल्या बाणांना सहजच कापले. सुरासुरांनी अपराजित त्या सेनेला गरुडाने अगदी छिन्न विच्छिन्न केले. दानवाने सोडलेल्या बाणापेक्षा दुप्पट बाण श्रीकृष्णाने सोडले. मग दानवानेही श्रीकृष्णाच्या दुप्पट बाण सोडले. तेव्हा श्रीकृष्णाने दानवाच्या बाणांच्या 8 पट बाणांनी त्याचे बाण झाकले. दैत्याने क्रोधित होऊन आग्नेय अस्त्राचा प्रहार केला. तेव्हा श्रीकृष्णाने वारुण अस्त्राचा प्रहार केल्यामुळे आग्नेय शांत झाला. तालमेधाने वायव्य अस्त्राचा प्रहार केला. तेव्हा हे पांडव, नरसिंहाने नारसिंह अस्त्राचा प्रयोग केला. नारसिंह अस्त्र पाहून महाबली तालमेधाने त्वरित रथावरून उतरून ढाल तलवार आदी घेऊन श्रीकृष्णाला आवाहन केले. हे कृष्ण, मी तुला महाभयंकर यममार्गाला पाठवीन, असे म्हणून हे युधिष्ठिर दानव श्रीकृष्णाजवळ आला. दैत्य तालमेधाने गदाधारी श्रीकृष्णाला तलवारीने मारले. तेव्हा प्रसन्न चित्ताने त्याने तलवारीचा अग्रभाग पकडून तालमेधाच्या जंगेत तसेच छातीत मारले. त्यावेळी श्रीकृष्णाने दैत्यावर व दैत्याने श्रीकृष्णावर युद्धात अनेक वेळा प्रहार केला. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्रीकृष्णाने क्रोधित होऊन तालमेधाचा संहार करण्यासाठी अमोघ चक्र त्याच्या मस्तकावर मारले. त्यामुळे त्याचे शिर खाली पडले. तेव्हा पर्वत थरथर कापू लागले. समुद्रात क्षोभ निर्माण झाला. हे पार्थ, नद्या मार्ग सोडून वाहू लागल्या. श्री केशवावर देवतांनी पुष्पवृष्टी करून स्तुती केली. हे केशव, देवतांना अवध्य असलेल्या चा आपण वध केला आहे. तालमेधाच्या मरणानंतर सर्व देव स्वस्थ झाले. श्रीकृष्ण नर्मदा तटावर गेले. अनंतनागवर लक्ष्मीसह श्रीकृष्ण श्री नर्मदेला दुग्धरूप मानून श्री नर्मदेच्या उत्तर तटावर लपले. ज्वाळानून भयंकर चक्र इहलोकात जलशाही समीप श्री नर्मदा जलात पडले. राजकुमार, तालमेधाच्या वधामुळे निर्माण झालेले सर्व पाप श्री नर्मदा जलाच्या संबंधाने नष्ट झाले, ते शुद्ध झाले. हे भरतवंशोत्पन्न राजा, चक्राचे संपूर्ण पाप श्री नर्मदा जलामुळे धुतले गेले. हे राजा, तेव्हापासून हे तीर्थ जलशाही नावाने संबोधले जाते. अन्य काही त्यास चक्रतीर्थही संबोधतात, तर काही जण त्यास कालपाप विनाशक असेही म्हणतात. भारतवर्षात श्री नर्मदेचे हे तीर्थ प्रसिद्ध आहे. राजा, आता त्या तीर्थाचा प्रभाव तुम्ही ऐका. जसे नागात अनंत देवात जनार्दन श्री विष्णू आहेत, तसेच जसे महिन्यात मार्गशीर्ष
नद्यांमध्ये श्री नर्मदा तसेच सर्व तीर्थात हे तीर्थ सर्वश्रेष्ठ आहे. हे पार्थ, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जो मनुष्य कामक्रोधरहित होऊन भक्तीने तिथे जाऊन श्री विष्णूंना शुद्ध भावना ठेवून जलाशयी तीर्थात जातो तो एक वेळा भोजन किंवा नक्तव्रत रात्री भोजन किंवा रात्री वा दिवसा एक भोजनाचा त्याग करतो. तसेच सत्पात्री ब्राह्मणाला भोजन व दान देतो तो पुन्हा यमलोक पाहत नाही. हे पांडुपुत्र, जे लोक यमामुळे भयभीत आहेत त्यांनी गोपींनी घेतलेले योगनिद्राचा आश्रय घेतलेले विश्वरूपधारी संसार भयाचे विनाशक जगन्नाथ शेषपर्यक्षाई श्रीपती परमप्रिय जलशाही भगवंताचे दर्शन करावे. परमभक्तिभावाने मध दूध तूप व जलमिश्रित साखरेने जगत्कल्याण जनार्दनाला स्नान घालावे. जे द्वेषरहित होऊन स्नान घालत असलेल्या श्री विष्णूंचे दर्शन घेतात ते सुरासुरांनी नमस्कृत उत्तम लोकात जातात. तुपाचा दिवा लावावा अथवा तुपा अभावी तेलाचा दिवा लावावा. हे श्रेष्ठ राजा, ईर्षारहित भावाने जो देवासमोर रात्री जागरण करून भगवानाची कथा भक्तिपूर्वक श्रवण करतो हे नृपोत्तम, त्याचे ब्रह्महत्यादी पाप निःसंशय नष्ट होते. हे जगद्गुरु, जलशाही जे जगद्गुरु जलशाही भगवानाची प्रार्थना परिक्रमा करतात ते सप्तद्वीपावली पृथ्वी परिक्रमा केल्याचे फळ प्राप्त करतात. त्यानंतर प्रकाशमय पात्रकाळी पवित्र जलाने पितराचे तर्पण करतात. तसेच सत्पत्नीक संतुष्ट शांत अन्य स्त्रियांचा त्यागी वेदाभ्यासी स्वकर्मपरायण शुभशीलवान नित्य अग्निहोम करणाऱ्या त्रिकाल संध्या करणाऱ्या ब्राह्मणांकडून स्वकल्याण इच्छिणाऱ्या मनुष्याने श्रद्धापूर्वक श्राद्ध करावे. उत्तम लोकात जे पुरुष धन्य असतात व जे तेच पृथ्वीवर वंदनीय असतात, जे भगवानांच्या चरणकमलाचा आश्रय घेतात, देवांचा स्वामी प्रत्यक्ष जलाशयी भगवानांचे दर्शन घेतात, त्या तीर्थात तो पुरुष एक जो पुरुष एक पक्ष उपवास करतो, पराकव्रत 12 दिवसाचा निरंतर उपवास करतो, उत्तम चांद्रायण व्रत चंद्राच्या कलानुसार ग्रास ग्रहणपूर्वक शास्त्रीय विधीचे पालन कठोर मासिक व्रत करतो, षष्टान्न व्रत 6व्या दिवशी अन्नग्रहण शिवाय 5व्या दिवशी अन्नग्रहणाच्या रूपातही व्रत करतो तो उत्तम गती प्राप्त करतो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले त्यानंतर तीळधेनूच्या दानाचे व्रत फल सांगतो. जसे ज्याला शक्य तसे त्याने करावे, तीळधेनू करावी, शिवाय ती देण्याने शुभफल मिळते ते मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. पवित्र नेहमी शरण्यात श्री नारद मुनी आदींच्या मुखाने हे अनेक वेळा श्रवण केले गेले आहे. या उत्तम कथानक प्रथम ऋषी श्री वेदव्यासांच्या मुखाने ऐकले आहे. हे वर्णन आयुवर्धक मंगलदायक व कीर्तीवर्धक आहे. त्याचे कथन करताना विद्वान ब्राह्मण अनंत फल प्राप्त करतो हे ध्यानात ठेवावे की गाय घर शय्यासन स्त्रिया शक्यतोवर अनेकांना देऊ नये. वाटलेली दक्षिणा या सर्व वस्तू दान केल्यास दात्याला पुण्य मिळत नाही. युधिष्ठिर एक वस्तू एकेकाला द्यावी, एक ती एक वस्तू खूप जणांना दिल्यास ती वाटून घेण्यासाठी जर विकली तर 7 पिढ्या जातात. काळे तीळ पांढरे तीळ तसेच गोमूत्रासमान रंगाचे तीळ असतात, त्या रंगीत तीळांची रंगीबिरंगी गाय व वासरू तयार करावे. यथाशक्ती सर्वांना 4 द्रोण 32 शेर तिळाची गाय तयार करणे उचित होय. कमीत कमी 1 द्रोण 8 शेर तिळाचे वासरू करणे योग्य आहे, त्यामुळे इच्छेनुसार परिणाम होतो. या बाबतीत ज्या देशात जे परिमाण निश्चित केले आहे त्या परिमाणाने ते बनवल्यास मनुष्य अक्षर फल प्राप्त करतो. सुखपूर्वक पवित्र भूमीत त्यांची परमश्रद्धेने रचना करून पुष्पधूप व अक्षत आदीने भूमिपूजन करून ते सर्व कार्य करावे. तिच्या दोन्ही कानात रत्न, नेत्रात दीपक, छातीत चंदन, पायात सुवर्ण, त्यावर मध व तूप लावणे, मोहरीची छाटलेली रोपटी गळ्यात लटकवावे, कांबळे व कांबळ्याच्या पाठीमागच्या भागात मध व तूप वेगवेगळे देणे, तिला सोन्याचे शिंग चांदीचे खूर सोन्याच्या शेपटीने युक्त करावे, रत्नांचा पृष्ठभाग पाठ कास्यानी व दोहनी बनवून द्यावी, त्यामुळे बाल्यावस्थेतील पाप अज्ञानामुळे झालेले पाप वाणी कर्मामुळे केलेले पाप अथवा मनात चिंतन केलेले पाप तसेच जलात थुंकणे ओलांडणे धर्मभ्रष्ट स्त्रीशी समागम गुरुपत्नीशी समागम स्वर्णचौर्य दारू पिऊन होणारे पाप तीळधेनू शुद्ध करते. दिवस रात्रीच्या उपवासाने विधीपूर्वक ती तीळधेनू ब्राह्मणाला दान करावी. यमपुरात भयंकर वैतरणी नदी प्रसिद्ध आहे. वाळू व लोखंडाच्या दगडाचे ते स्थल आहे. तिथं पापी लोक शिजवले जातात आणि अविची नामक नरक 2 यामल पर्वत आहे. तिथे लोखंडाच्या तोंडाचे कावळे
व भयंकर कुत्रे तलवारीच्या पात्यासम पाने असलेल्या वृक्षांचे असीपत्र वन आहे व यमराजाची ज्वालायुक्त भट्टी आहे. त्या सर्व यातनास्थलांना ओलांडल्यावर सुखाने धर्मराजाच्या भवनात जाता येते. हे भरत वंशोत्पन्न राजा, धर्मराज त्यांना पाहून प्रिय सत्यवाणीने व्यवहार करतात. हे राजा, मणिरत्नांनी विभूषित त्या उत्तम योग्य विमानावर चढून उत्तम गती प्राप्त करा. बढई बढाई खोटी स्तुती करणाऱ्या भाटाला तुम्ही तीळ देणू अथवा उत्तम दान देऊ नका. पुरोहितालाही देऊ नका. देव मंदिराच्या पुजाऱ्यालाही देऊ नका. जो पारंगत नाही, ब्राह्मण असूनही सर्व वस्तू विकणारा, मित्रघात करणारा, कृतघ्न, मंत्रही नाही, अशा ब्राह्मणाला हे दान देऊ नये. वेदांत सूक्ष्म दृष्टीने जाणणाऱ्या वेदपाठी कुटुंबवत्सल ब्राह्मणाला दान द्यावे. वेदांताचे तत्वज्ञ, विद्वानांचा वेद पारंगत पुत्र, गृहपालक, सर्वांग संपन्न सदाचारी प्रियभाषी ब्राह्मणाला दान देणे उत्तम होय. हे भरत वंशोत्पन्न राजा, माघी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, दक्षिणायन उत्तरायणाच्या सुरुवातीला विषुकाल जेव्हा दिवस व रात्र समान असते, व्यतिपात समयी षडशीतीमुख सूर्याच्या विशेष संक्रमणात अर्थात मिथुन धनु व कन्या तीन संक्रांती समयी, तसेच गजच्छाया योग जेव्हा चंद्र माघी व सूर्य हस्त नक्षत्रात असेल, यमराजाची तिथी दशमी असेल, त्या काळात हे दान द्यावे. हे अनग, तीळधेनूच्या दानाचा विधी मी तुम्हाला सांगितला. हे उत्तम दान देऊन मनुष्य यमाकडून सत्कार प्राप्त करून मरणोत्तर निःसंशय विष्णुलोकात जातो. विधिवत तीळदान करणारा, तीळधेनू दान करणारा निःसंदेह सूर्यमंडल भेदून परलोकात जातो. हे राजा, चक्रतीर्थाच्या या संपूर्ण फलाचे वर्णन मी तुम्हाला कथन केले. जे भक्तिपूर्वक श्रवण करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो, हा स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील जलाशयी तीर्थ महात्म्य नवर्णन नावाचा 90वा अध्याय इथं संपूर्ण झाला. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 91 चंडतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महीपाल तीर्थ परम पावनम चंडादित्यनुपश्रेष्ठ स्थापितम चंडमुंडयो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर चंडमुंड दैत्यांद्वारा स्थापित परम पवित्र चंडादित्य तीर्थास जावे. नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर. रोजच्या नित्यपाठाप्रमाणे नर्मदा पुराण संपन्न झालंय. आज 15वं पुष्प संपन्न झालेलं आहे. आदरणीय शोभा वामन जोशी अनुवादित, मराठी अनुवादित नर्मदा पुराणचं अभिवाचन इथे चालू आहे. श्री उषावर्तेश्वर महारुद्र देव मंदिर, जिलेरी घाट, जबलपूर येथे. मी संदीप प्रकाश परांजपे मैया चातुर्मास करून घेत आहे आणि त्यानिमित्त हे अभिवाचन चालू आहे. अभिवाचन झाल्यावर आरती, मानसिक आरती आपण करतो मैयाची. मैया साक्षात इथे आहे समोर. आज शिवसूत वैभव पांडे नागपूरचे तरुण युवक आहेत आणि ते परिक्रमा करतात आहेत आणि चातुर्मास करतात आहेत. त्यांनी सुंदर आरती मैयाची तयार केलेली आहे आणि ते स्वतःला शंकरसूत म्हणतात. म्हणजे नर्मदा मैयाला बंधू आहे, मी नर्मदा मैया भगिनी आहे असं सांगतात ते. नर्मदे हर. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई जय रे वामाई कृपाळू भक्तांशी तू होशी म्हणून रमती तटाशी परिक्रमावाशी तुझ पाशी मैया माझी काशी घेता नामाशी पापांच्या जळतील कोटी राशी कैक पाप्यांशी गंगे तू निरमळ बनवित जाई. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई जय रे वामाई
न मगरी वरी फिरुनी बरी सांभाळी शीश्वरी बालक स्वये तू करी क्षम्य करी चुकलो मी किती जरी मजला हृदयी दरी अपराधा घालून सारे पदरी वरद हस्त शिरी तू माझ्या सदैव धरुनी राही पवित्र तू सदैव धरुनी राही जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई जय रे वामाई जय रे वामाई पवित्र तू सरिता मैकल सुता नामातच सुंदरता नर्मदे हरमणता प्रसन्नता लाभे भाविक चित्ता नेवुनि पैल तटा पितृगणा मुक्त करी तू आता प्रगतीचा वाटा खुल्या करी आज तू अंबाबाई जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई जय रे वामाई जय रे वामाई करिता प्रदक्षिणा तव चरण बदल गडत से जीवना अनुभव सकळ जना प्रचिति खुणा वाढविषी सदगुणा ऐसे कैक जना प्रेमे तू बांधिले अपुले ऋणा बाकी तो तुझी करुणा बंधु तुझा शंकर सुत तव पाई जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई जय रे वामाई जय रे वामाई जय रे वामाई नर्मदा मैया की जय नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे।